देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वी दिल्लीतल्या मेट्रोनं प्रवास केला दिल्ली विद्यापीठात त्यांचा एक कार्यक्रम नियोजित आहे आणि त्यासाठी ते त्यांच्या निवासस्थानापासून निघाले त्यांच्या गाड्यांचा ताफा तयार होता मात्र त्यांनी अचानक मेट्रोनं प्रवास करायचं ठरवलं त्यामुळे सुरक्षेच्या संपूर्ण लव्याजम्यासह मोदींनी मेट्रोनं प्रवास केला दिल्ली युनिव्हर्सिटीत एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी मेट्रोचा प्रवास करणं पसंत केलं सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य दिल्लीकर सुद्धा मेट्रोमध्ये पंतप्रधान मोदींना बघून सुखावून गेले त्यांनी अनेक सहप्रवाशांशी गप्पाही मारल्या संवाद साधला यावेळेला विविध शहरांमध्ये जेव्हा टप्प्याटप्प्यानं मेट्रो रेल्वेचं उद्घाटन झालं तेव्हा पंतप्रधानांनी केलेला प्रवास आपण पाहिलाय पण तो उद्घाटन पर प्रवास एक किंवा दोन स्थानकांपुरता असायचा आज दिल्ली युनिव्हर्सिटीतल्या कामासाठी जाताना कार्यक्रमासाठी जाताना आपल्या नेहमीच्या गाड्यांच्या ताफ्यांचा वापर न करता त्यांनी मेट्रोला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं मुंबईमध्ये जसं लोकल रेल्वेचं जाळं आहे तसं दिल्लीमध्ये मेट्रोचं जाळं आहे मेट्रो ही एक प्रकारे दिल्लीची लोकल ट्रेनच म्हणावी लागेल आणि त्याच मेट्रो मार्गाचा वापर दिल्ली युनिव्हर्सिटीतल्या कार्यक्रमात पोहोचण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केला प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत प्रशांत आज अचानक मोदींनी दिल्ली मेट्रोनं प्रवास करण्यामागे काय कारण होतं दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारोहाचा हा कार्यक्रम होता तर सुरुवातीला एक थोडीशी चर्चा ही पण होती की पंतप्रधान रोड मार्गेच या कार्यक्रमाला जातील त्या दृष्टीने सगळी तयारी पण होती पण पंतप्रधानांनी अचानकपणे मेट्रोचा मार्ग अवलंबला ज्या ठिकाणी पंतप्रधानांचं निवासस्थान आहे तिथून अवघ्या काही मिनिटावरतीच त्याच नावानं सेवन लोककल्याण मार्ग या नावाचं मेट्रो स्टेशन पण आहे आणि तिथून त्यांनी हा प्रवास सुरू केला एक प्रकारे म्हणजे जरी ते त्यांच्यासाठी ट्रॅफिक सगळं क्लिअर असलं तरी सुद्धा मेट्रोनं सुद्धा ते लवकरच पोहोचू शकतील आणि त्या अर्थानं एक जनतेला सुद्धा मेसेज त्यांनी द्यायचा प्रयत्न केलेला आहे की ज्या ठिकाणी शक्य आहेत त्या ठिकाणी मेट्रोचा वापर करावा आणि त्यांच्या या निर्णयामुळं म्हणजे एरवी जर रूट लागला असता पंतप्रधानांच्या व्ही आय पी मुवमेंटसाठी तर कदाचित दिल्लीकरांना पण ऑफिसच्या वेळी थोडासा त्याचा त्रास झाला असता तो देखील याच्यामुळे थोडासा वाचलेला आहे मेट्रोमध्ये आपण बघतोय की पंतप्रधान तिथल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधतायत अर्थात त्यांचा जेव्हा मेट्रो प्रवास होतो तेव्हा सुद्धा तिथं सुरक्षा असतेच त्याच्या आधी थोडीशी खबरदारी घेतली जाते आणि त्याच्यानंतर पंतप्रधान प्रवास करत असतात हो। पण एक पब्लिक ट्रान्सपोर्टचं महत्व याने आपले या निमित्तानं आपल्या कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला आहे धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल सर्वसाधारणपणे नेते किंवा मंत्री पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर आपल्या रोजच्या रुटीन मध्ये करत नाहीत जेव्हा ते करतात तेव्हा अर्थातच त्याची बातमी होते पंतप्रधान मोदींनी सुद्धा आज प्राधान्य दिलं दिल्ली मेट्रोनं प्रवास करण्यासाठी त्यांना दिल्ली युनिव्हर्सिटीतल्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचंय ज्यासाठी त्यांनी रस्ते मार्गे न जाता मेट्रोचा मार्ग निवडला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट